कोशिश कर रही हूँ अभी मी मराठी शिकते आहे थोडा वेळ लागेल माझा मराठी सिनेमामध्ये काम करा खूप मजा आली असा कौटु कौटुंबिक चित्रपट जो गौरी गणपतीच्या वरती आधारित आहे त्याचबरोबर कोकणात घेऊन जातो एक फिल्म आहे जिसमे आएगा हसी आयगी आएगा आ, लेकिन बाय बहुत खुश थिएटर से निकल के जाओगे बरेच शूट करत असताना मी दोन दिवस व्हीलचेअर वरती असून पण नवज्योतनी ते सुद्धा की शूट थांबणार नाही जसं मी म्हटलं विघ्न आलं पण विघ्न हरता आपल्या बरोबर आहे तरी कंटिन्यू करायचं शूट न थांबता त्यांनी सीन्स असे कम्पोज केले असेल की जिकडे मी बसून आहे सगळेच इमोशन्स आहेत या पिक्चर त्यामुळे तुम्ही माझी गॅरंटी आहे की तुम्ही जेव्हा थिएटरमधनं बाहेर पडाल तेव्हा नक्की तुम्ही एक हॅपी नोटवरती बाहेर पडाल नमस्कार मी विष्णू प्लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे स्वागत यासाठी आहे की मराठी जे चित्रपट बघणारे जे रसिक आहेत प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक खूप चांगला चित्रपट आता सध्या सव्वी जुलैला प्रदर्शित होणार आहे त्या ख चित्रपटाचं नाव आहे घरत गणपती अनेकांचा असा समज आला आहे घरात गणपती मात्र या चित्रपटाचं नाव आहे घरत गणपती काय आहे ते घरत गणपती काय आहे या चित्रपटात हे सगळं जाणून घेणार आहे माझ्यासोबत आहे भूषण प्रधान जण की अनेक मराठी चित्रपट असतील मालिका असतील यामध्ये आपण त्यांना पाहतो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या बसलेल्या आहे निकिता दत्ता जिला मराठी समजते मात्र बोलायला जमत नाही म्हणजे माझेच फार कस लागणार आहे स्वागताने डायरेक्टर जे बांदिवडेकर सर आहेत त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे ते पण माझ्यासोबत आहेत गप्पा मारणार मी त्यांच्यासोबत सुरुवातीला जातोय भूषण यांच्याकडे काय आहे घरत गणपतीमध्ये घरत गणपती अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की घरात नाही घरत गणपती कारण हा घरत कुटुंबाचा गणपती आहे सो कोकणात अख्खं कुटुंब एकत्र आलं आहे गौरी गणपतीसाठी आणि ते आलेलं असताना सगळं कुटुंब एकत्र आलेलं असताना खरंच कुटुंब एकत्र आहे का त्यांच्यात काही हेवेदावे आहेत हे बघता येणार आहे आणि त्याचबरोबर त्या कुटुंबातला हा लाडोबा केतन घरत जे कॅरेक्टर मी प्ले करतो आहे हा लाडोबा त्याच्या एका मैत्रिणीला घेऊन आलेला आहे आता ही नक्की मैत्रिणी आहे ती का तिथे आली आहे ह्याचा थोडासा अंदाज ट्रेलर बघून होतोय पण अजून क्लॅरिटी तु, 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 तुम्हाला चित्रपट बघितल्यावर नक्की मिळेल हे सगळं त्या घरत गणपतीमध्ये जे परि परिवार दिसतो मात्र तुम्ही हे सगळे एवढे मोठे स्टार एकत्र आलेले आहेत एक परिवार म्हणून काम केलेलं आहे किती एन्जॉय केलं आहे खूपच असतं कारण अशी एक स्टारकास्ट मिळणं कारण की इतके दिग्गज कलाकार आहेत आणि दिग्गज असूनसुद्धा एक सगळ्यात चांगलं त्यांच्यातलं शिकायला मला आवडलं ते म्हणजे त्यांना यंग ॲक्टर्सकडून सुद्धा शिकून घ्यायला आवडतं अँड सो इट वॉज अँड इक्वल गिव अँड टेक बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही काय शिकलात तर असं वाटतं हे दोन्हीकडून चालू असतं तर त्यामुळे अख्खं कुटुंब खरंच एकत्र राहिलं आहे आणि जसं मी आत्ता म्हटलं की घरात कुटुंबात हे वेदावे असतात ते सुद्धा मध्ये आता जेव्हा चाळीस दिवस तुम्ही शूट करता एक त्र असतात तर हलकेसे असेही किस्से घडत असतात पण तीच खरी मजा असते खरं कुटुंब खरेपणा तेव्हाच वाटतो ज्या दोन्ही बाजूंची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असते चांगलं वाईट दोन्ही कधीतरी आनंद कधीतरी राग रागृवा तर अशातनं सगळं होऊन कुटुंब एकत्र राहणं हे महत्वाचं आहे आणि जसं चित्रपटातही त्याच्याबद्दलचे व्हॅल्यूज तुम्हाला दिसतील ते खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केले आणि आज म्हणूनच तुम्हाला दिसत असेल की प्रमोशन्स होत असताना सुद्धा नुसतेच लीड ॲक्टर्स प्रमोशन करतात mm -hmm. त्यात असं नसून अख्खं कुटुंब त्यासाठी येत आहे या कुटुंबाचं म्हणजे पोस्टरवरती या कुटुंबात पोस्टर तुम्हाला दिसेल की अख्खं कुटुंबातलं प्रत्येक सदस्य त्याच्यात दिसतोय आणि तो तेवढाच महत्त्वाचा आहे एकाही सदस्याला तुम्ही याच्यातनं काढलं तर चित्रपट अपूर्ण आहे निश्चित माझ्यासोबत निकिता दत्ता आहेत ज्यांना मराठी सबज पण बोलता येत नाही माझाच कस लागणार आहे हिंदीमध्ये बोलतो निकिता कैसा एक्सपीरियंस रहा घरत गणपति ये पहली आपकी मराठी मूवी है जी मेरा एक्सपीरियंस बहुत बहुत अच्छा रहा है आ, लेकिन एक चीज़ कहूँगी कि मुझे एक पल के लिए भी ऐसा नहीं लगा कि मैं मराठी फिल्म कर रही हूँ और ये हिंदी फिल्म से अलग है हमेशा मुझे आ, यही मैं पकड़ूँ हाँ आ, हमेशा मुझे यही महसूस कराया गया है कि ये एक फ़िल्म है जिस पर आप काम कर रहे हो और आ, इसका मैं पूरा का पूरा क्रेडिट नवजोत सर को देना चाहती हूँ क्योंकि ऑनेस्टली स्पीकिंग उन्होंने एक पल के लिए भी कोई कोई डिफ्रेंसीशन नहीं किया है चाहे आप फिल्म की मेकिंग देखिए चाहे अगर हम शूट के पीछे जिस तरह का माहौल था उस पर जाइए तो एक तो चीज़ वो है दूसरी कि हमारे जितने को एक्टर्स हैं मुझे बहुत प्यार मिला है उन सब से हर एक ने अपने तरीके से बहुत कुछ सिखाया है मुझे बहुत प्यार दिया है तो अब जब ये फिल्म रिलीज के पास आ गई है ऑफ कोर्स बहुत सारे इमोशंस है दिल में क्योंकि इतना समय इस पर बिताया हमने लेकिन एट द सेम टाइम बहुत प्यारी मेमोरीज लेकर मैं इस फिल्म से जा रही हूँ मराठी आती है आपको जी समझ तो अच्छे से आती है कुछ बोलेंगे <laughs> अभी अभी मुझे आ, आ, नंबर्स की ट्रेनिंग मिली है भूषण से उन्होंने मुझे काफी सारी गिनती सिखाई है आ, वो तो नहीं बोलूंगी मैं कोशिश कर रही हूँ अभी मी मराठी शिकती है थोड़ा वेल लगे <laughs> मजा मराठी सिनेमा मधे काम करा खूब मजा आली <laughs> करेक्ट बोला करुण काम करुण खूब मजा आली कबीर सिंह होता चित्रपट जी कबीर सिंह था और कबीर सिंह के बाद खाकी वेब सीरीज थी जी काफी चर्चा में रही है जी उसके बाद ये मराठी फिल्म में अब काम कर जी क्या डिफरेंस लगा हिंदी और मराठी चित्रपट जी जैसे मैंने कहा मेरे को ऑनेस्टली कोई डिफरेंस नहीं लगा क्योंकि हमने जिस तरह से ये फिल्म बनाई है वो वैसी ही बनी है जैसे हिंदी फिल्म में बनती है ऐसे कोई की कोई रहा है आप बहुत हुआ है। बहुत हुआ आपने तो अभी देख ही लिया आ, ये दो, दो बैठे हुए हैं सबसे बड़ा टीचर तो मेरा भूषण ही है जो मुझे सारा टाइम करेक्ट करते हैं बहुत ही पेशेंटली करेक्ट करते हैं गिव अप नहीं किया उन्होंने बिल्कुल भी क्योंकि काफी लोगों ने बोला हम सिखाएंगे आपको मराठी लेकिन उन सबका गिव अप हो गया भूषण एक ऐसे मतलब एक एक ही इंसान है जिन्होंने डे वन से लेकर आज तक वो पेश मुझे बताते रहते नहीं ये प्रोनाउंसिएशन नहीं है इसको वापस ऐसे बोलो और जब तक मैं सही नहीं बोलती मुझसे बार बार करवाते हैं वो बस ऐसे ही उनकी साथ रहूं तो मैं एक एक दो महीने के अंदर ऐसा आपकी तरह मराठी बोलूंगी तो कोशिश तो हर एक ने बहुत की है इसलिए अभी जारी है इस फिल्म में पांच गाने हैं कितने गाने आपको आते हैं पाँच गाने हैं पाँच गाने हैं हाँ आ, तो अभी जितने रिलीज़ हुए हैं तीन जो गाने हमारे रिलीज़ हुए हैं वो काफ़ी अच्छे से आते हैं लेकिन ये है कि आ, जब शब्द सुनते हैं और उसको बोलने की कोशिश करते हैं ना उसमें बहुत अंतर होता है ये आपको तभी रियलाइज़ होता है जब आप कोशिश करें तो मैंने भी ये रियलाइज़ किया उस दिन मैं इनके साथ हमारा जो गाना है कोंकन भारी उसके कुछ शब्द गाने की कोशिश कर रही थी और मुझे तब रियलाइज हुआ कि मैं काफ़ी चीज़ें गलत बोल रही हूँ तो दो तीन लाइनें तो उन्होंने मेरी सही कर दी हैं बट पूरा पूरा गाना नहीं गा पाऊंगी सम समझ सारे आते हैं जैसे जो हमारा गाना है नवसाची माजी जो सबको बहुत पसंद आ रहा है जो गौरी गणपति का गाना है वो मुझे एक्चुअली इन्होंने लिटरल ट्रांसलेशन करके बताया था जब हम शूट कर रहे थे क्योंकि अच्छा लगता है जब आपको समझ में आप क्या शूट क्या कर रहे हैं गाना मुश्किल है लेकिन वो आई थिंक मेरे लिए सबसे ज़्यादा प्यारा सॉन्ग है क्योंकि जब आपको उसका मतलब पता चल जाए ना यू फॉल मोर इन लव विद द सॉन्ग ये फिल्म मराठी फॅमिली और गणपती से रिलेटेड है आपको गणपती फेस्टिवल के बारे में पता था इससे पहले मैं तेईस साल से मुंबई शहर में रह रही हूँ क्यों नहीं पता होगा और अगर कोई नहीं भी रह रहा हो तो गणपति का जो फेस्टिवल है वो ऐसा है कि वर्ल्ड फेमस है लोग कहाँ कहाँ बात करते हैं इसके बारे में तो अच्छे से पता है गणपति फेस्टिवल के बारे में ये ज़रूर कहूँगी कि जैसे बाहर बाहर से लोगों को पता होता है क्योंकि हम घर पर गणपति नहीं रखते हैं उतनी ही नॉलेज मुझे थी इस फिल्म के ज़रिए मुझे हर एक छोटी छोटी डिटेल के बारे में पता चला है और मैं एक चीज़ कह सकती हूँ कि आई एम सो मच इन ऑ दिस इंटायर फेस्टिवल क्योंकि जिस तरह से इन्होंने शूट करते टाइम इतनी छोटी छोटी चीज़ों का ख्याल रखा है बहुत छोटी छोटी चीज़ें इन्होंने ऐसे की हैं कि आप देख भी एक मैग्नीफाइंग ग्लास लगा के भी देखेंगे ना आप गलती नहीं निकाल पाएंगे इन्होंने इतनी छोटी चीज़ों का ध्यान रखा है तो उन सब चीज़ों को देख मैं बहुत फैसिनेट हुई हूँ और जितना मुझे नॉलेज मिली है अभी गणपति के जो त्यौहार है उसका ज़्यादा इंतज़ार है क्योंकि अब मुझे हर चीज़ सही मायने में समझ आती है कितना एंजॉय करेंगे ऑडियंस इस फिल्म को बहुत ज़्यादा ऑडियंस एंजॉय करने वाली है क्योंकि मैं एज एन ऑडियंस खुद बात करती हूँ जब मैं एक फिल्म देखने जाती हूँ जो मुझे एंटरटेन करनी चाहिए उसमें जब सारे इमोशंस टिक मार्क हो जाते हैं ना तो मैं वहाँ से निकलती हूँ कि हाँ बहुत मज़ा आया फिल्म देख कर ये एक ऐसी फिल्म है जिसमें आपके सारे इमोशंस टिक मार्क होंगे आपको रोना आएगा हंसी आएगी प्यार आएगा आ, लेकिन बाई द एंड ऑफ इट आप बहुत खुश थिएटर से निकल के जाओगे तो एक ऐसा एक्सपीरियंस बहुत होल्सम एक्सपीरियंस है और बिल्कुल रिस्ट्रिक्शन नहीं है कि आप अकेले जाइए इसके साथ, आप परिवार के साथ दोस्तों के साथ सबके साथ जाइए और आ, हमेशा से मैंने ये सोचा है कि हमारे जितने फेस्टिवल है इंडिया में महाराष्ट्र की नहीं मैं पूरे देश की बात कर रही हूँ इतने त्यौहार हैं हमारे क्यों त्यौहारों पर फिल्में नहीं बनती है और मतलब ये आई थिंक भगवान ने मेरी अंदर की बात सुनी और इसलिए ये शायद मेरे पास फिल्म आई कि फाइनली इतने प्यारे फेस्टिवल पर एक अच्छी सी फिल्म बनी है बिल्कुल डायरेक्टर साहब गुस्सा करेंगे उनके उनके वहाँ मैं सबसे देरी से जा रहा हूँ कितनी झाली आ खूब दिवसान कौटुंबिक चित्रपट पहाय मिलना है का मिलना है प्रेक्षकानद जसं निकिता आणि भूषणने सांगितलं की हा संपूर्ण घराचा पिक्चर आहे तुमच्या आणि माझ्या घरातली गोष्ट आहे गणपतीला घेऊन मांडलेली गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला या चित्रपटातनं नक्की तुम्हाला एक असा कॅरेक्टर सापडेल जो तुमच्या घरी आहे त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकाल आणि सगळ्याच सगळेच इमोशन्स आहेत या पिक्चरमध्ये त्यामुळे तुम्ही माझी गॅरंटी आहे की तुम्ही जेव्हा थिएटरमधनं बाहेर पडाल तेव्हा नक्की तुम्ही एक हॅपी नोटवरती बाहेर पडाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र एक कुटुंबाचा जो महत्व आहे तो तुम्हाला बघायला मिळेल निकिता असेल भूषण असेल दमचाक तर नक्कीच नाही झाली कारण का निकिता जरी पूर्णपणे या पिक्चरमध्ये मराठी बोलत नसेल तरी ते कॅरेक्टरचं डिमांड आहे ती एक नॉर्थ इंडियन कॅरेक्टर प्ले करते आहे त्यामुळे दमचाक तर नक्कीच नाही झाली मराठी जे ऑडियन्स आहेत ते डोळे लावून बसलेले आहेत घरात गणपती हा चित्रपट येतोय आणि काहीच दिवसावर गणपती आलेले आहेत काय विशेष असणाऱ्या इतर कौटुंबिक चित्रपटापेक्षा या चित्रपटामध्ये जसं नवज्योत याआधी म्हणाला ॲक्च्युली की गणपतीवर खूप कमी चित्रपट आले रदर आलाच नाही चित्रपट गणपतीवर गाणी बरीच आली आहेत पण चित्रपट नाही आलं असा कौटु कौटुंबिक चित्रपट जो गौरी गणपतीच्यावरती आधारित mm. 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 आहे त्याचबरोबर तुम्हाला कोकणात घेऊन जातो कारण काय शहरातले गणपती आपण पाहिलेत गाणी पण आजकाल गणपतीवरती जी होतात ती बऱ्याच वेळेला मंडळाचा गणपती गणेशोत्सव अशी गाणी आपण पब्लिक हेनी घरात गणपती आहे आणि त्याच्यावरचं गाणं आहे गौरीवरती गाणं आहे अशीही गाणी आलेली नाही आहेत तर असा हा चित्रपट आहे ज्याच्यात अख्खं कुटुंब एकत्र येतं नुसतंच कौटुंबिक चित्रपट नसून कुटुंबाचे व्हॅल्यूज तुम्हाला यात बघायला मिळणार आहेत की पुढचं चं जनरेशन पण आपल्या आईवडिलांना धरून आहेत त्यांचे आईवडीलच नाही इतर नातेवाईकसुद्धा त्यांची मतं त्यांचे ओपिनियन्स खूप जास्त त्यांनासुद्धा मॅटर होतात हे या चित्रपटातून येऊन अख्ख्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एक एकत्र आहेत कारण एकत्रित कुटुंब सगळे एकत्र राहत आहेत किंवा एकत्र येतात तेव्हा खरंच एकत्र येतात की आपल्यात हेवेदावे असतात आणि जर असतील तर ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो ही व्हॅल्यू नक्कीच मी या चित्रपट करत असताना घेऊन गेलो आणि प्रेक्षक सुद्धा घेऊन जातील एवढा विश्वास वाटतो या चित्रपटामध्ये वा गाणे आहेत पाच आणि ते पाच गाणे किती दिवस लोकांच्या ओठावर राहतील असं तुम्हाला वाटतं ओठांवर किती दिवस राहतील माहिती नाही पण हृदयात कायमस्वरूपी राहतील कारण ऑलरेडी ती गाणी पोचली आहेत लोकांपर्यंत गाणी पोचण्याच्या याआधी मला सांगायला आवडेल कारण की जेव्हा हे लॉन्च झालं टायटलच तेव्हाच नवज्योतनी त्याच्याबरोबर ते त्याचं एक थीम म्युझिक रिलीज केलं होतं mm. गाणी शब्द हे तर नंतरचा भाग पण ते थी गुण थीम म्युझिकच सगळे गुणगुणायला लागले होते ऑलरेडी आणि हे बऱ्याच दिवसांनी होतं असं की एखादं थीम आपल्याला आवडते हळूहळू गाणी आवडतात आणि इतकं व्यवस्थित प्लॅनिंगने एक एक गाणी रिलीज होत आहेत की आता आधी एक गाणं कोकणावरती आलं ज्यांनी अख्ख्या चित्रपटाचं एक mm. दाखवणं आलं की चित्रपटात तुम्हाला कोकण दिसणार आहे त्यानंतर काय दिसणार आहे तर गौरी गणपतीवरती जर चित्रपट आधारित आहे तर गौरीवरचं गाणं यंग जनरेशनसाठी पण त्यात काही गोष्टी आहेत आणि म्हणून मग ते ट्रिप सॉंग जे कोकणात बरेच जण आपण ट्रिपसाठी जातो तर जेव्हा जा कोकणात तुम्ही जाल यावर्षी गौरी गणपतीसाठी जेव्हा जाल तेव्हा नक्कीच ते गाणं ऐकायला आवडेल असं गाणं आणि अजून गणपतीचं चित्रपट आणि गणपतीवरती गाणं नाही त्याचीही झलक मागच्या गणपतीत सगळ्यांना बघायला मिळाली आहे ते गाणं लवकरच रिलीज होणार आहे एकूण एक, एक गाण्यावरती नवजोतनी आणि अख्ख्या आमच्या म्युझिक टीमनी संकेत साने आमचं म्युझिक कंपोजर सगळ्यांनी इतकी मेहनत घेतलेली आहे गेले अनेक महिने ज्या प्रकारचं मिक्सिंग झालेलं आहे हे खूप वेळ घेऊन बनवलेली गाणी आहेत त्यांच्या मिक्सिंगवरती पण ते तेवढेच एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे गाणी पोचतील आणि हृदयात कॅम स्वरूपी राहतील प्रत्येक गणपतीत मला विश्वास आहे म्हणजे खूप कमी वेळेला खूप डिप्लोमॅटिकली आपण बोलू शकतो हो की पोचव पण हा ठामपणे विश्वास आहे की गणपतीत गौरी गणपतीत तुम्हाला नक्कीच घरात गणपतीची गाणी कायमस्वरूपी पुढचे अनेक वर्ष ऐकायला मिळतील आणि तुमच्या हृदयात ही गाणी राहतील मोठे स्टार या चित्रपटामध्ये त्याचं काही दडपण होतं का की भावी सर आहेत ते भावी मॅडम आहेत देव सर आहेत त्याचं काही दडपण होतं की सगळ्या वरिष्ठ जे काही तुमचे सहकारी आहेत त्यांनी सांभाळून घेतलं सेटवर कशी मजा मस्ती केली कसं वातावरण होतं बरेचसे वरिष्ठ ज्येष्ठ कलाकार आपण म्हणू कारण काय इवन डॉक्टर शरद भुताडी असो सुषमा देशपांडे असो या सगळ्यांचं कधीच असं नव्हतं की आपण सिनियर आहोत हे ज्युनियर आहेत नवीन आहेत असं कोणाचंच काही नव्हतं कारण काय सगळी मिक्स्ड हे आहे आणि त्याचं श्रेय परत कुठेतरी नवजोतलं जातं कारण काय हे कुटुंब आहे ते एकत्र राहणं गरजेचं असतं आणि ते एकत्र ठेवलं गेलेलं आहे त्यातून शिकायला भरपूर मिळालं जसं मी म्हटलं तीन पिढ्या यात दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या तीन पिढ्या कामही करत आहेत त्यामुळे खूप खूप शिकण्यासारखं प्रत्येकाला एकमेकांकडून आणि ते शिकत गेलं त्यामुळे मजाच आली आहे दडपण नाही आलं कारण काय या बऱ्याचशा यातल्या कलाकारांबरोबर याआधी काम केलं होतं अजिंक्य के बरोबर पण जय, जय शिवाजी मालिकेत के काम केलं होतं संजय सरांबरोबर काम केलं शुभांगी मॅडमबरोबर काम केलं शुभांगी लाटकर तर प्रत्येक सिनेमा मालिकेमध्ये माझ्या आईचं काम त्यांनी केलेलं आहे नवीन मी म्हणेन तर नक्कीच जे माझ्या आजी आजोबांचं काम करत आहेत त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करण्यात आलं आणि आईचं काम जे करते त्या म्हणजे अश्विनी भावे अनेक वेळेला त्यांना पाहिलं होतं रेड कार्पेट इव्हेंट्स अवॉर्ड शोज असतात पाहिलं होतं पण कधी भेट झाली नव्हती आणि कधी असं जाऊन स्वतःहून बोलावं असं हिंमतही झाली नव्हती जे इकडे आता असं वाटलं होतं की थोडीशी धाकधूक होती की यु नो uh, you know, आई मुलाचं नातं आहे कसं येतं आहे है, भीती वाटणार आहे का पण ते इतक्या गोड आहेत आणि खूप खऱ्या आहेत त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण अश्विनी भावे म्हटलं की लिंबू कलरची साडी आणि त्यांचं सौंदर्य याबद्दल बोलतो पण याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून इत इतक्या चांगल्या आहेत त्या एक नो no नॉनसेन्स वुमेन कामाबद्दल अतिशय सिन्सिअर आणि वायफळ वडबड उगाच काहीतरी हे त्यांना आवडत नाही गॉसिप म्हणा कोणा कलाकारांना काहीतरी असा कुठला सेटवरचा किस्सा की कि तो आठवणीत राहिली या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडला बरेचसे किस्से आहेत त्यात चॅलेंजेस असं आपण म्हणतो ही फिल्म विघ्नहर्तावरती आहे आणि खरंच तो विघ्नहर्ता होता कारण की असे अनेक विघ्न आले हा चित्रपट शूट करत असताना आम्ही शूट करतो डिसेंबरमध्ये ज्याच्यात पावसाचा काही संबंध नाही पण इतकं इतका पाऊस झाला कारण खरंच असं वाटत होतं की आपण जुलै ऑगस्टमध्ये शूट करतो आहे का गणपती असताना तर नंतर आम्ही म्हटलं की दिस इज लाईक अ ब्लेसिंग खरच आ, है है, ला की खरंच गणपती जसा पाऊस दिसतो तसा पाऊस ह्याच्यात अनुभवता येतो आहे आणि त्याचबरोबर मला आठवत आहे म्हणजे दोन खूप महत्त्वाच्या एक त्यातला एक छोटासा ॲक्सिडेंट झाला की आम्ही जेव्हा लॉनमध्ये शूट करत होतो एक योगाचा सीन दिसतोय mm -hmm. योगासनं आम्ही शिकतोय कृतीकडून म्हणजे निकिताच्या कॅरेक्टरकडून आणि ते करत असताना मी त्या सीनमध्येच हे असताना धडपडलो धड पडलो होतं ते असं की असं वाटलं होतं पाय फ्रॅक्चर झालं आहे फॉर्च्युनेटली फ्रॅक्चर नव्हतं हेअरलाईन है, फ्रॅक्चर नव्हतं पण दोन दिवस मी व्हीलचेअरवर होतो सो so, बरेचसं शूट करत असताना मी दोन दिवस व्हीलचेअरवरती असून पण नवज्योतनी ते सुद्धा की शूट थांबणार नाही जसं मी म्हटलं विघ्न आलं पण विघ्नहर्ता आपल्याबरोबर आहे तरी कंटिन्यू करायचं शूट न थांबता त्यांनी सीन्स असे कम्पोज केले असं लोकं की जिकडे मी बसून आहे ते सीन्स काढून घेऊया तुला एवढं जमताय का एवढं आपण आज करून घेऊया तर त्यामुळे असे अनेक विघ्न आलेत आणि त्या विघ्नहर्त्यानेच आज हा रिलीज रिलीजपर्यंत चित्रपट आणलेला है है तो विश्वास निकिता ऐसा कौन सा किस्सा है कि जो आपकी में रहेगा लाइफ टाइम इस मूवी के के दौरान शूटिंग मैं किस्सा तो नहीं कह पाऊंगी लेकिन एक चीज जो हमेशा याद रखूंगी वो ये है कि हमने जो इस फिल्म का मेजर पार्ट शूट किया है वो दिसंबर के महीने में शूट किया है आ, तो जैसे आपको पता है दिसंबर का जो महीना होता है फेस्टिवल से भरा होता है साल का एंड हो रहा होता है सभी छुट्टी की मूड में होते हैं और हम लोग वहाँ पर हर रोज हर रोज़ काम कर रहे थे मुझे आज भी याद है थर्टी टू डेज़ हाउ डू से बत्तीस दिन बत्तीस दिन हमने रेगुलरली बिना छुट्टी के हमने काम किया है तो पच्चीस दिसंबर जिस दिन क्रिसमस होता है चौबीस दिसंबर की रात को जब लोग क्रिसमस का वेलकम करते हैं थर्टी फर्स्ट दिसम्बर साल ख़त्म हो रहा था और फर्स्ट जैन ये चार दिन जब सब लोग छुट्टी मना रहे होते हैं हम लोग एक साथ शूट पर थे और शूट के बाद हमने सब ने एक साथ खाना खाया है थोड़ा मज़ा किया है तो मेरे लिए वो वाली मेमोरीज़ जो है ना वो हमेशा लाइफ टाइम के लिए है कि की मैंने वो वाला न्यू ईयर इन सब के साथ बिताया थिंक इट सबकडिफुल मतलब रहेगी लाँग मेरे साथ ऑल द दुम्हा uh... सगळ्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सोबत आहेत तर हा सव्वीस जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे आपण नक्की बघा एक कौटुंबिक पारिवारिक नातं परंपरा या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोकणात शूटिंग झाल्यामुळे तर अजूनच मज्जा आहे कलाकारांनी आपले एक्सपिरियन्स थोडंसं हातचं राखूनच शेअर केलेले आहेत कारण चित्रपट कोणी बघणार नाही नंतर सगळं सांगितलं तर त्यांना शुभेच्छा या मुलाखतीमध्ये आपण थांबतो आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे